नमस्कार मी मेरी और आपका समाचार मध्ये आपलं स्वागत. नालासोपारा पूर्वेच्या नागिनदास पाडा येथील बंद घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. गळा चिरून तिची हत्या करण्यात आली आहे. तिच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. नालासोपारा पूर्वेच्या नागिनदास पाडा येथील दत्ता निवास चाळीच्या मागे असलेल्या घरातून शुक्रवारी दुपारी दुर्गंधी येत होती. याबाबतची माहिती पोलिसांना देऊन पोलिसांना पाचारण केले असता घरामध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या महिलेबाबत अधिक चौकशी व तपास केला असता तपासामध्ये शीतल सावंत वय वर्ष 29 असे या मयत महिलेचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ती आपल्या जोडीदारासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. तर तिचा कुजलेला मृतदेह पाहता 4 ते 5 दिवसांपूर्वी तिची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपीने तिचे पाय देखील कापल्याचे आढळून आले आहे. मात्र ही हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली व नेमकं काय हे प्रकरण आहे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे. यासाठी तुडीच पोलीस तिच्यासोबत राहणाऱ्या जोडीदाराचा शोध घेत आहे.